आता बातमी आहे ठाकरेंना बसलेल्या आणखी एका धक्क्याची। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गटातले भूकंपाचे हादरे अजूनही थांबलेले नाहीयेत। ठाकरेंच्या बड्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीच आता शिंदे गटात प्रवेश केला। ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सोडली साथ। ठाकरे गटाशी कट्टर समजला जाणाऱ्या महत्त्वाच्या नेत्या नीलम गोऱ्हे सुद्धा आता शिंदे गटात सहभागी झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास व महाराष्ट्र आणि देश विकासाच्या प्रश्नावर नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आणि माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। ये बात उन्होंने सोचनी चाहिए, ये नौबत क्यों आई है, इसका आरोप लगाने से आत्मपरीक्षण आत्मचिंतन करने की नौबत आई है। आरोप लगाने के बदले आत्मपरीक्षण करना चाहिए। शिवसेना आणि भाजप एक इमोशनल आणि 25 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे कधी नेत्यांची भांडणं झाली असतील पण आम्ही विचाराने आणि मनाने। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांची नाराजी उघड झाली होती। यामध्ये दीपाली सय्यद, मनीषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर खापर फोडलं होतं। आता सुषमा अंधारेंवर महिला नेत्या खापर फोडतायत। हे पहा, असं आहे, तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहतात, असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं। नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळे विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरफुटर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही आहे। दिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये सुद्धा नीलमताई आमच्याच पक्षातल्या आमदारांना बोलण्यापासून सातत्याने अडवत होत्या। सो बऱ्यापैकी त्यांचा कल काय आहे तो लक्षात आला होता। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण नीलम गोऱ्हेंचा धक्का ठाकरेंसाठी मोठा आहे। नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशासाठी स्वतः फडणवीसांनी उपस्थित राहणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे, कारण नीलम गोऱ्हे या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती सुद्धा आहेत। अत्यंत संयमानं, नेटानं आणि अभ्यासवृत्तीनं शिवसेनेची बाजू मांडत होत्या। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अजित पवारांसोबत गेले तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनीही साथ सोडल्यानं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। शिवसैनिकांच्या मेहनतीवर त्यांनी 4 टर्म आमदारकी उपभोगली आणि ज्या शिवसैनिकांच्या जोरावर आतापर्यंत त्यांनी हे सगळे पद भोगली त्या शिवसैनिकांना किती यातना होत असतील हे मला चांगलं माहिती आहे। दुःखाची गोष्ट आहे की अशी सगळी पदं उपभोगल्याच्या नंतर अशा प्रकारे पक्षाला दगा देणं किंवा पक्षावरती वार करणं हे उच्च पदस्थ आमच्या पदाधिकाऱ्यांना तसं शोभत नाही। नीलम गोऱ्हेंनी 2005 शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं। 2007 त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या। त्यानंतर 2010 त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलं। शिवसेनेकडून त्या 3 विधान परिषदेवर निवडून गेल्या। सध्या त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। आधीच अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा असतानाच नीलम गोऱ्हेंनी प्रवेश केला। शिंदेंसाठी हा मोठा दिलासा असला तरी त्यांच्या प्रवेशाची वेळ चुकल्याची चर्चा होतीये। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज।